तुम्हाला मनोरंजनासाठी एनएच मराठीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. हे डॉक्टर हिरवे, असे पिवळे का पडले? नमस्कार कर. नमस्कार हिरवे. नमस्कार. अजून कस निघाली नाही वाटत, मी काढू का कस? अरे बाबा तू आलास, पडू मी वाचलो. वाचलो? अहो त्या बाई चांगल्या तुमच्या कस काढत होती. अरे ती मस काय माझी कस काढणार? ती मस? तुम्ही काय रेडा? त्यांची बायको आहे ना ती. ए डबरा, बायको काय? मी अजून अविवाहित आहे. तरी सुद्धा असं? युगीच आपली माझ्या मागे 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 करते. हा म्हणजे ते हो गया कुछ पार. येतो मी डॉक्टर सर. कळतं की नाही कुठे काय बोलावं? अहो खरंच त्यांची लव्ह स्टोरी आहे. पहिले प्यार की पहिली. तुला काय करायचंय? इथे चुपचाप काम करायचं, दुसरीकडे कुठेही लक्ष द्यायचं नाही. नाही देणार, खरंच त्यांचं लफडं आहे. आता तू गप्पा बसतोस की नाही? हे बघ, उद्यापासून कामावर हजर हो, मग तुला कळेल इथे बघण्यापेक्षा शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. तुला नोकरी करायची आहे की नाही? हो बाई. मग उद्यापासून तुझी नोकरी सुरू. मज्जा. गुड मॉर्निंग. घ्या म्हणते ना गोळी. अहो काय झालं? अरे सकाळपासून औषध देते, तोंडच उघडत नाहीयेत. कसं उघडणार? मी बघतो. मी सांगतो तुम्हाला काय. एक म्हातारा धावत धावत डॉक्टर कडे गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणाले, काय झालं? माझं लग्न झालं. अरे मग त्यात प्रॉब्लेम कसला? नाही, मी 80 वर्षाचा आणि माझी बायको 16 वर्षाची. डॉक्टर त्याला म्हणाले, तू असं कर, एक पेंगेस ठेव. 1 वर्षाने तो म्हातारा परत डॉक्टरांच्याकडे आला. डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, कॉंग्रॅच्युलेशन, काय झालं? तुमचा सल्ला कमी आला, म्हणजे माझी बायको प्रेग्नंट आहे. डॉक्टर म्हणाले, पेंगेस्ट, ती सुद्धा प्रेग्नंट आहे. का हसतीस घ शेपटी? अग या गोप्याच्या एक एक गोष्टी आठवल्या ना की हसायलाच येतं. तो वॉर्डात आला ना की कसं चैतन्य येतं. सगळे पेशंट आपली दुःख वेदना थोडा वेळ का होईना पण विसरतात. देव त्याचं भलं करू. अशी माणसं फार दुर्मिळ असतात पुरी. पेशंटचं अगदी पान हालत नसेल नाही त्याच्या वाचून. अगदी खरं. अगं नोकरीला लागल्यापासून प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालाय तो. खरंच? अगं लाजायला काय झालं पोरी. खरंच सांगू सुमन, असं वाटतं याच्या सारखा एखादा चांगला मुलगा जावई म्हणून मिळावा मला. आई एवढी कसली घाई लागली तुला माझ्या लग्नाची? घाई? अगं या वर्षी 23वं संपून 24वं वर्ष लागणार आहे तुला. हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday to you. Happy birthday dear Dada. Happy birthday to you. हा चल लवकर केक कापून सगळ्यांची तोंड गोड कर. अरे पण मला एक कळत नाहीये की माझ्या वाढदिवसाकरता तुम्ही सगळ्यांनी एवढा खर्च कशाला केलात? अरे खर्चाचं सोड दादा, पण तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं का होईना? आज सगळ्या पेशंटना एक आनंद उत्सव साजरा करायला मिळतोय. हो यार, नाहीतरी आपल्यासारख्या पेशंटचं काय, आज आहेत उद्या नाहीत. चल दादा खाप केक. चल 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 खाप 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 केक. आणि मला द्या खाप केक. काय चाललंय इथं? आपापल्या जागा सोडून काय करत होता तुम्ही? हो बर्थडे पार्टी. कोणाचा वाढदिवस आहे? मी विचारतोय कोणाचा वाढदिवस आहे? तुझा? तुझा? अरे मग कोणाचा? कोणाचाच नाही. गुड, व्हेरी गुड. हे माझं हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. असले थिल्लर चाळे मला इथं चालायचे नाहीत, समजलं?
इडियट्स। गोप्या बोल चूताई, आज तू लवकर आला। मग कमाल आहे। कसली? आज तुझे दोन्ही कान मोकळे आहेत। मी जेव्हा जेव्हा बघतो ना तुझ्या दोन्ही कानाला दोन डार्लिंग चिकटलेले असतात। शट अप, ती माझी खासगी बाब आहे। कान ही खासगी बाब असू शकते? कान नाही, फोन। फोन खासगी? फोन खासगी फोन वरन करायचा, हॉस्पिटलच्या फोन वरन नाही। साहेबांना कळलं ना तुझा अख्खा पगार टेलिफोन कंपनी जाईल। पुरे झालं, जास्त शहाणपणा करू नकोस। ही फाईल साहेबांना ताबडतोब नेऊन दे, त्यांना लवकर हवी आहे। पण फोन करणं गोप्या कर, मला काय करायचंय मर। चांगलं सांगायला जाऊ ना, ऐकतच नाही कोण माझं। हॅलो डॉक्टर डिसूजा। हा डॉक्टर गरुड बोलतोय। हो सगळा स्टॉक संपला। हा इंजेक्शन औषध। हा पुण्याला? ठीक आहे, मी पर्सनलीच जातो। नाही असली कामं दुसऱ्यावर सोपवता येणार नाहीत ना। हो रात्री परत पुण्याहून रात्री परत आल्यावर मी तुम्हाला फोन करतो। ओके ओके। तू काय करतोय तिथं? फाईल द्यायला आलो होतो। हे बघा, मला तुमच्या सगळ्यांच्या भावना कळतात, पण गरुड साहेबांचा स्वभाव तुम्हाला ठाऊक आहेच। त्यांच्या स्वभावावर एखादं औषध नाही का तुमच्या हॉस्पिटलमध्ये? अरे औषध काय म्हणतोस, एखादं इंजेक्शनच शोधून काढलं पाहिजे। अरे जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांचं ऑपरेशनच करायला सुरुवात करतात। अरे माणूस आहे का राक्षस? हे बघा तुम्ही शांत व्हा, या वर्षी नाही तर नाही, आपण वाढदिवस पुढच्या वर्षी साजरा करू। अरे वा, कुणाचा वाढदिवस साजरा करताय? बरं झालं तू आला, मी जाऊन येते, तोपर्यंत तू बेडवरच्या चादरी बदलून दे। चादरी? वाढदिवसानिमित्त चादरी बदलताय की काय? कसला वाढदिवस आणि काय, हा डॉक्टर आहे ना, कुणाची प्रेतयात्रा सुद्धा काढू देणार नाही। प्रेतयात्रा? अरे काय झालं काय? अरे आज ह्याचा वाढदिवस, मोठ्या उत्साहाने सगळे आम्ही सेलिब्रेट करायला निघालो होतो। हो अरे असा मस्त केक तयार करून आणला होता आम्ही सगळ्यांनी। हो केक? कुठे केक? तो काय बालदीत? अरे आमच्या भावनांची कदरच नाही डॉक्टरला। केक काय बालदीत टाकायची वस्तू आहे? वाढदिवस साजरा करणं हा काय गुन्हा? असं आहे काय, आपल्याला वाढदिवस साजरा करून देत नाही काय? आपण त्याच्या मैकाला सुद्धा जायचं नाही। एकूण काय, आपल्याला वाढदिवस साजरा करायचा आहे। अरे वाढदिवस साजरा झाला म्हणून समजा कसा गप्प बसा। हा गेलो आणि हा आलो। अरे हा खरंच गेला? काय करायस ना तू? नाही नाही, या बाबतीत मी तुझं काही ऐकणार नाही। असं काय करतेस, थोडा विचार कर। त्या मरगळलेल्या जीवांना मी मोकळ्या वातावरणात घेऊन गेलो त्यांना किती बरं वाटेल। अरे ते कबूल आहे रे मला, पण गरुड साहेबांना कळलं तर काय होईल याची कल्पना आहे ना तुला? अगं पण गरुड साहेब आजच पुण्याला गेलेत, रात्री परत येणार आहेत। अरे पण डॉक्टर हिरवे आहेत, मेट्रन आहेत, त्यांना कळलं तर? आयडिया ए बघ, डॉक्टर हिरव्यांचा ग्रीन सिग्नल मिळाला आणि मेट्रनची काही हरकत नसेल तर तुझा काही प्रॉब्लेम? मग माझी काहीच हरकत नाही। हा मग ठीक आहे, तू तयारी लाग, मी जाऊन येतो। आज सगळ्या पेशंटना फिरायला घेऊन जायचं म्हणजे जायचंच, पण त्याआधी ऑपरेशन हिरवे। तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।